And students, today we are going to study about the next part in our unit number 3.5. Hmm? Drafting name of the unit is drafting a virtual messages. In the last period, we have discussed about page number 162, uh, and uh, we have discussed. What is meant by message writing or how to write uh, message writing? Then we have most important things you must remember. The page number 162 format of virtual message writing. You must remember that while writing virtual messages, you must remember the things format, date, hmm? then time. Hmm? देन नेम ऑफ द पर्सन टू हुम द मेसेज इज डायरेक्टेड देन बॉडी ऑफ द मेसे व्हर्च्युअल मेसेजेस अँड लास्टली नेम ऑफ द रायटर ऑर सेंडर तुम्ही मेसेज राईट व्हर्च्युअल मेसेज राईट करताना त्याचा फॉर्मॅट हा लक्षात ठेवा पान नंबर एकशे बासष्टवरचा की मेसे व्हर्च्युअल मेसेज करताना तुम्ही डेट टाकायची ज्या दिवशी लिहता येते त्याच्यापुढं टायमिंग टाकायचं आणि खाली कुणाला पाठवायचं आहे मेसेज त्या व्यक्तीचं नाव त्यानंतर जो मेसेज आणि सगळ्यात शेवटी कु कोण पाठवत आहे तिथे मेसेज म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव त्याने कोण पाठवणार आहे त्या व्यक्तीचं नाव तिथं नेम ऑफ द रायटर किंवा सेंडर पाठवायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट पॉइंट्स टू रिमेंबर वाईल रायटिंग द व्हर्च्युअल मेसेजेस तर ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटर्न सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं आहे तेवढंच लिहायचं नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड नवीन माहिती अजिबात व्हर्च्युअल मेसेज करताना ॲड करायची नाही ग्रामेटिकली करेक्ट सेंटेन्सेस शुड बी युज्ड दृष्ट्या योग्य बरोबर वाक्य तयार करणं त्यानंतर मी मागच आहे ना तुम्हाला की व्हर्च्युअल मेसेज करताना समजा मी तुमच्या तुम्हाला फोन केला आहे पण किंवा तुमच्या वडिला केला आहे पण तुम्ही तो फोन न वडिलांनी न उचलता तुम्ही उचलला आहे आणि वडील घरी मग मी ते मेसेज देतो म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचा वापर करायचा त्यानंतर द मेसेजेस शूड बी रिटर्न इन द सिम्पल लँग्वेज विदाउट एनी ॲब्रिवेशन तर मेसेजेस आहेत ते व्हर्च्युअल मेसेजेस साध्या भाषेत लिहायचं ॲब्रिवेशन म्हणजे संक्षिप्त रूप वगैरे लिहायचे नाहीत म्हणजे उदाहरणार्थ शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज असं झालं पाहिजे पूर्ण एस पी एम अकलूज असं नाही त्यानंतर चेक युअर मेसेज बिफोर युअर सबमिट अँड यू सबमिट अँड सेंड इट तर जेव्हा मेसेज तयार झाला आहे तेव्हाला तुम्ही चेक करा तो आणि मग सबमिट सब करण्यापूर्वी चेक करा आणि मगच पाठवा त्यानंतर व्हर्च्युअल मेसेजेस हे मैत्रीच्या नात्याचे जे असावेत नम्र भाषा असावी पॉलाईट असावी बी फ्रेंडली अँड पॉलाईट आणि लास्टली अवॉइड व्हर्च्युअल मेसेजेस लिहिताना काय काय टाळा पण म्हणजे स्लॅश अलंकार टाळा ॲम्बिगुटी संदिग्धता टाळा विटिसिजम टाळा इन शॉर्ट वर्ड्स दॅट व दॅट वूड क्रिएट कन्फ्युजन जे शब्द वाक्य कन्फ्युजन गोंधळ होईल असे वापरू नका और अच्योयटिक सिच्युएशन गोंधळलेली स्थिती निर्माण होईल असं काय करू नका एवढी माहिती मी मागच्या तासाला घेऊन सुद्धा पुन्हा का घेतली तर पेज नंबर एक वन सिक्स्टी मोस्ट इम्पॉर्टंट व्हायल रायटिंग द व्हर्च्युअल मेसेजेस एवढी माहिती अभ्यासल्यानंतर आता पान नंबर एकशे त्रेसष्टवरची वरची त्याने एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला परीक्षेला कसं येईल आणि मग खाली त्याने मेसेज कसा तयार करायचा सो इझी सो सिम्पल आहे तर थोडंसं बघा आता त्याने एक क्वेश्चन कसा येईल ते दिलंय आणि त्याच्यावर उत्तर कसं लिहायचं हे पान नंबर एकशे बासष्टच्या स्टेप्स लक्षात सगळ्या फॉर्मॅट घेऊन इथं मेसेज तयार करून दाखवला आहे प्रश्न परीक्षेला कसा येईल ते उदाहरण दाखवलंय एक्झाम्पल म्हणून की आता तुम्ही जे स्टेज पेज नंबर एकशे त्रेसष्ट पेज नंबर वन सिक्स्टी थ्रीवरती बघत आहात बघा आता प्रश्न काय आहे आणि त्याच्यावरून मेसेज कसा तयार केला आहे मी अगदी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो सोपं आहे फक्त लेक्चर नीट अटेंड करा यू रिसीव फॉर एक्झाम्पल बघा तिथं एक्झाम्पल म्हणलंय आता पान नंबरवरती एकशे त्रेसष्ट पेज नंबर वन सिक्स्टी थ्री एक्झाम्पल बघा यू रिसीव अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर आता इथं तुम्हाला मी मराठीत अगोदर सांगून घेतो की इथं तुम्हाला इथं दोन व्यक्ती आहेत तिथं त्यांनी दिले की एक आंबिऊज तर आंबिऊज म्हणजे तुम्ही आहे असं समजा आणि तिथला दुसरा फोनवर बोलणारा रुस्तोगी मिस्टर रुस्तोगी हा आईच्या ऑफिसमधला सहकार्य आहे तर इथं तुमच्या ग म्हणजे आईला घर ऑफिसमधून फोन आलेला आहे आणि तो फोन आला तेव्हा आई घरी नाही तुम्ही तो फोन उचलला आहे आणि तुमचं आणि त्या आईच्या ऑफिसमधला जो सहकार्य आहे त्याचं बोलणं झालेलं आहे पण आता आई घरी नाही बट यू हॅव टू गो फॉर युअर ट्युशन क्लास आता तुम्हाला तुमच्या ट्युशन क्लासला जायचं आहे मग आईला मेसेज द्यायचा आहे तुम्हाला तो सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर मग आता तुम्ही तुमच्या आईसाठी मेसेज लिहून ठेवताय राईट द मेसेज विद इन फिफ्टी वर्ड्स पन्नास शब्दात तो मेसेज लिहा युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो खालील माहितीच्या आधारे मेसेज तयार करा डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन तुमचं पदर जे आहेत अजिबात काय ॲड करू नका कारण मो मोस्ट इम्पॉर्टंटच घ्यायचं तर बघा आता तुम्ही घर नाही आता असं समजा असं कल्पना करा अम्ब्यूज तर अम्ब्यूज काय म्हणतोय हॅलो फोन रिंग वाजल्यानंतर आपण जसं म्हणतो हॅलो तसं हॅलो त्यावेळेला पुढचा व्यक्ती काय म्हणतोय मिस्टर रस, रस्तोगी सेड रस्तोगी म्हणाला हॅलो मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज म्हणजे आता मिसेस दीक्षित ही एक मदर ऑफिसमधली काम करणारी आहे तिच्याशी मी बोलू शकतो का असं म तो सहकार्य म्हणतोय आय एम नागेश सॉरी आय एम नरेश uh, रस्तोगी फ्रॉम द ऑफिस ऑफिसमधून मी नरेश uh, रस् रस्तोगी बोलतोय आहे त्याला अंबीज म्हणतोय मॉम्स नॉट ॲट मॉम इज नॉट ॲट होम राईट नाव आई आता घरी नाही त्याला मिस्टर रस्तोगी काय म्हणतोय ऑफिसमधला सहकारी इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर मेसेज ठीक आहे आई घरी नाही ना काय हरकत नाही माझा मेसेज देऊ शकताल का इट इज अर्जंट मेसेज अर्जंट द्यायचा आहे प्लीज टेल हर दॅट तिला आईला असं सांगा की द मिटिंग फिक्स्ड फॉर टुमोरो हॅज बीन रिशेड्युल्ड तर उद्याची जी मिटिंग आहे ती तिचं टायमिंग रिशेड्युल्ड झालेलं आहे पण किंवा तिचं टायमिंग फिक्स बदललेलं आहे आस्क हर टू चेक हर मेल ॲज सुन ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स त्यांना मेल त्यांच्या मोबाईलवर पाठवलेला आहे तो मेल आजच्या आज चेक करायला सांगा प्लीज डोंट फर्गेट टू इन्फॉर्म हर आणि मू आंब्यूजला हा मिस्टर रस्तुकी सहकार्य आहे तो सांगतोय की मेसे संदेश द्यायला विसरू नका त्यावेळेला आंब्यूज म्हणतोय काय डोंट वरी काय काळजी करू नका आय विल टेल हर ॲज सून ॲज सी रिटर्न जेव्हा घरी येईल ना तेव्हा मी तिला सांगेन आणि डेट दिले आहे चौदा फेब्रुवारी फोर्टीन uh, फेब्रुवारी अँड टायमिंग आहे थ्री थर्टी पी एम तर आता ही एवढी माहिती म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की आंब्यूज आहे त्याच्या आई ऑफिसमध्ये एक सह नोकरीला आहे आणि तिच्या ऑफिसमधल्या एका सहकार्याचा फोन आलेला आहे आणि फोनवर घेताना ऑफिस सॉरी आंब्यूजची आई घरी नव्हती तो मेसेज आंब्यूजनं घेतला फोन आणि मग त्या सहकार्याचं जे बोलणं झालं तो आईला निरोप द्यायचा आहे पण त्यावेळेला त्याला ट्युशनला जायचं आहे मग तो खालील मुद्द्याच्या आधारे की ऑफिसमधलं काय काय महत्त्वाचं आहे ती मेसेज डिटेल्स वगैरे सगळं दे बघितलं आहे आपण आता त्यावर आता पन्नास शब्दात कसा मेसेज तयार करायचा तर पान नंबर एकशे बासष्टवरती वरती जो फॉर्मॅट दिलेला आहे ना डेट टाईम नेम बॉडी आणि सेंडर्स नेम तर ही इथं बरोबर सगळ्या स्टेप्स वापरून पन्नास शब्दात मेसेज केलेला आहे तर मेसेज कुणी लिहिला आहे अंब्युजनं लिहिला आहे आता सुरुवातीला इथं डेट जरी टाकली नसली तरी तुम्ही टाकायची डेट की फोर्टीन फेब्रुवारी आणि टायमिंग थ्री पॉईंट थ्री थर्टी पी एम आणि त्यानंतर इथं मॉम कुणाला पाठवायचं आहे मॉम म्हणजे आई आणि शेवटी मेसेज झाल्यावर कोण लिहितोय तर हा आंब्यूज तर त्याचं नाव जो लिहतोय तो शेवटी ज्याला लिहायचा आहे तो, तो सुरुवातीला आणि त्याच्या अगोदर काय डेट आणि टायमिंग एवढं लक्षात ठेवलं त्यानंतर मग आता मेसेज मिस्टर uh, रुस्तोगी फ्रॉम आता मेसेज कोणी लिहिला आहे आंब्युजनं लिहिला आहे कोणाला लिहिला आहे आईला आईचं नाववरती आहे आणि तो मेसेज सांगतोय की मिस्ट मिस्टर रुस्तोगी फ्रॉम ऑफिस कॉल्ड अप टू से तर तुझ्या ऑफिसमधला आईला मेसेज तुझ्या ऑफिसमधला रुस्तोगी याचा फोन आलेला होता आणि टू से तो काय सांगत होता की द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्युल्ड उद्याची जी मिटिंग आहे तिचं रिशेड्युल झाले चेंज झालेलं आहे अजून तो काय सांगत होता महत्त्वाचंच हिता आलं पाहिजे ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सुन ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स तुझ्या मोबाईलवरती किंवा तुला मेल पाठवलेला तो मेल तू ब बघ आणि पुढच्या माहितीसाठी फर्दर डिटेलसाठी आणि शेवटचं तो आणखी काय म्हणला आहे ही सेड इट वॉज अर्जंट तो तुम्हाला म्हणलेलंच आहे की हा मेसेज अर्जंट आहे आणि कोणी लिहिला आहे अंब्यूज तर हा अशा पद्धतीचा मेसेज वर तुम्हाला जे परीक्षे दिलेलं आहे तसं परीक्षेला येईल आणि तुम्ही याप्रमाणे मेसेज करा मेसेज करताना तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं पेज नंबर वन सिक्स्टी टू फॉर मॅट आणि अजून काय लक्षात घ्यायचं आहे पॉईंट्स टू रिमेंबर तिथंच आहेत ते पॉईंट्स टू रिमेंबर काय लिहायचं ते एवढं लक्षात घेतलं की सी इजी आहे सो सिम्पल आहे यू गेट आउट ऑफ मार्क्स ऑफ दिस क्वेश्चन फोर मार्क्स फॉर व्हर्च्युअल मेसेजेस ओके okay. तर आता आपण पेज नंबर वन सिक्स्टी थ्रीवरचा ब्रेन स्टॉर्मिंग जे दिलेलं आहे त्यातली ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघा आता इथंसुद्धा काय दिलेलं आहे तर बघूया आपण इन पेयर्स इन ॲक्ट गिवन द कॉन्व्हर्सेशन बिटवीन राकेश अँड मिसेस सरकार तर आता इथं एक संभाषण आहे राकेश नावाचा व्यक्ती आणि मिसेस सरकार तर राकेश कोण आहे की ज्याची पत्नी आजारी पडलेली आहे ताप आहे तिला डुके आहे आणि मिसेस सरकार कोण आहे एक टीचर आहे की जिचा हजबंड डॉक्टर आहे आणि मग राकेश फोन करतो डॉक्टरला पण डॉक्टर घरी नसल्या ओपीडीला गेले असल्यामुळं दवाखान्यात हॉस्पिटलला गेले असल्यामुळं फोन उचलला कोणी डॉक्टर जे मिसेस की जे टीचर आहे व्यवसायानं मिसेस सरकारीनं उचारला आणि मग त्यानंतर राकेश तिला म्हणतो की माझी पत्नी काळपासून आजारी आहे हेडॅक डोकं दुखेच त्रास आहे आणि आज सकाळपासून खूप ताप आहे तर डॉक्टरला आमच्या घरी तिला ट्रीटमेंट द्यायला पाठवचाल का त्याला मेसेज सरकार म्हणते ठीक आहे तुमचा पत्ता वगैरे सांगा आणि मी तुमचा मेसेज डॉक्टरांना देईन तर याच्यावरती तुम्ही पन्नास शब्दात मेसेज तयार करायचा आहे तर बघा आता मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो राकेश सेड हॅलो मी आय स्पीक टू डॉक्टर सरकार तो म्हणतो की मी हॅलो म्हणून डॉ मी डॉक्टर सरकारशी भेट बोलू शकतो का त्यावेळेला मिसेस सरकार म्हणते त्या ही हॅज गॉन टू द हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी ओपीडी अटेंड करण्यासाठी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत मी आय नो हू इज स्पीकिंग हे सरकार म्हणते की फोनवर कोण बोलत आहे मी ओळख जाणून घेऊ शकते का त्यावेळेला राकेश म्हणतो येस होय आय एम राकेश सुध मी राकेश सुध आहे माय वाईफ हॅज बीन हॅ हॅविंग अ सेव्हर्स हेडॅक सिन्स एस्टरडे कालपासून माझ्या बायकोला भरपूर डोकेदुखीचा त्रास आहे आजारी आहे सिन्स धिस मॉर्निंग सी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड हाय टेम्परेचर आज सकाळपासून बी तिला खूप ताप आलेला आहे आय वूड बी व्हेरी थँ ग्रेटफुल म्हणजेच थँकफुल इफ द डॉक्टर कुड कम ओव्हर टू अवर प्लेस टू एक्झाम इन हर जर डॉक्टर घरी आले तिला परि तपासायला तर बरं होईल त्यांचा आभार मानेन त्यावेळेला मिसेस सरकार म्हणते अफकोर्स uh, प्लीज लेट मी नोट डाऊन युअर ॲड्रेस ठीक आहे मी डॉक्टरना पाठवते तुमचा पत्ता सांगा नोंदून घेऊ द्या मला त्यावर राकेश म्हणतोय इट इज बी फोर्टी नाईन न्यू कॉलनी माझा पत्ता आहे बी फोर्टी नाईन न्यू कॉलनी मिसेस सरकार म्हणते पुन्हा आय विल गिव हिम युअर मेसेज ॲज सुन ॲज ही रिटर्न्स ते माघारी आले की तोपर्यंत मी त्यांना तुमचा लगेच मेसेज देते त्यावर राकेश म्हणतोय थँक यू हा बरे मिसेस सरकार हॅड टू लिव्ह फॉर द स्कूल वेअर सी टीचर्स पण आता मिसेस सरकार जे आहे डॉक्टरची पत्नी तिला आ, टीचर असल्यामुळं तिला टीचिंगसाठी शिकवायसाठी जावं लागते सो so, सी रोट अ मेसेज फॉर हर हजबंड मग आता ती तिच्या हजबंडला मेसेज लिहून ठेवते ड्राफ्ट द मेसेज इन नॉट मोर दॅन फिफ्टी वर्ड्स तर असा व्हर्च्युअल मेसेज पन्नास शब्दाच्या आत तयार करा असं सांगितलं मग आता तोच मेसेज जो आहे तो मी तुम्हाला उत्तर तयार करून सांगतो किंवा केलेला आहे मी उत्तर इथं तयार तर थोडक्यात मेसेज असा बघा आता मी सांगलेलं पेज नंबर एकशे बासष्ट पेज नंबर वन सिक्स्टी टू त्यानुसार काय येईल बरं सुरुवातीला ज्या दिवशी तुम्ही लिहिता त्या दिवशी समजा डेट इथं डेट दिलेली नसेल नाही दिली तर आता मनाची डेट ज्या दिवशी पेपर लिहिता ती डेट आता समजा आजची डेट आहे किती फर्स्ट नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी आणि टायमिंग टाका नाईन ओ क्लॉक किंवा नाईन ए एम किंवा पी एम काय असेल ते आणि मग आता कोण लिहितं आहे कोणाला लिहायचं आहे तर डॉक्टर सरकार डेट आली टाईम आला त्यानंतर कोणाला लिहायचं आहे डॉक्टर सरकार वरती येईल आणि खाली सगळ्यात मेसेजच्या सगळ्यात शेवटी काय येईल राकेश सॉरी uh, uh, राकेश नाय कोण लिहिणार ना आहे मेसे कुणाला डॉक्टर सरकारला आणि कोण लिहिणार आहे त्याची पत्नी म्हणजेच मिसेस सरकार शेवटी येईल कारण मिसेस सरकार ही डॉक्टरांना मेसेज लिहिते तर ती काय म्हणेल मग आता ह्या मेसेजवरचा सगळा वाचून जसा तुम्ही वरती बघितला आहे आता एक्झाम्पल आणि खाली मेसेज ब्ल्यूमध्ये आता वर एक्झाम्पल दिलेला आहे प्रश्न तसाच परीक्षेला येणार आहे ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आलेला आहे तसा आणि ह्या ब्ल्यूमध्ये तुम्ही जसा व इथं वरती डेट टाइम टाका कोणाला पाठवायचा आहे तर डॉक्टर सरकारला पाठवायचा आहे कोण पाठवणार आहे तर मिसेस सरकार पाठवते आणि काय मेसेज पाठवायचं तर तुम्ही इथं बघितलं आहे अभ्यासला आता तर कसा लिहिल मेसेज ती वन ऑफ द पर्सन राकेश सुद स्टेईंग ॲट पत्ता तिचा काय त्या राकेशचा बी फोर्टी नाईन न्यू कॉलनी रँग अप दिस मॉर्निंग टू से हिज वाईफ हॅज नॉट बीन किपिंग वेल किंवा हिज वाईफ हिज हॅज बीन Headache. Huh? Uh, she ha had a headache from yesterday and has been running high temperature since this morning. Hmm? He wanted, Manjesh Rakesh wanted you to go over their place and attend her at the or treat her as per his level best. आणि मेसेज कुणी लिहिला आहे डॉक्टर सरदा सरकार यांची पत्नी तील नाव मग मिसेस सरकार ओके तर याप्रमाणे आपल्याला खूप सोपा भाग आहे व्हर्च्युअल मेसेजेस ड्राफ्टिंग वे व्हर्च्युअल मेसेजेस त्यासाठी पेज नंबर वन सिक्स्टी टू लक्षात ठेवा आणि पेज नंबर वन सिक्स्टी टू सरून पेज नंबर वन सिक्स्टी थ्रीवरती एक्झाम्पल परीक्षेला येईल तसा आणि त्याचा मेसेज पण करून दाखवलाय आणि ब्रेनस्ट वॉर्मिंगमध्ये पुन्हा परीक्षेला कसा येईल तसा क्वेश्चन करून दाखवलाय आणि मेसेज कसा लिहायचा कुणाला लिहायचा तर मी सांगितलं वरती टाइम डेट टाका टाईम टाका कोणाला लिहायचं आहे डॉक्टर सरकारला शेवटी कोण लिहित आहे मेसेज सरकार त्याची पत्नी डॉक्टरांची कोणाविषयी लिहिणार आहे हा फॉर्मॅट आहे डॉक्टर सुदा त्याची पत्नी आजारी याविषयी तर हा मेसेज या पद्धतीनं तयार करायचा खूप सोपा भाग आहे थोडंसं लक्ष घाला लेक्चर नीट पुन्हा पुन्हा ऐका पंधरा दिवस लेक्चर राहते डबल डबल ऐका पण आउट ऑफ मार्क्स फोर मिळतील तुम्हाला याची टुडे वी आर गोईंग टू स्टॉप हिअर थँक यू ओके